आपण हडप्पा संस्कृतीच्या व्यापाराविषयी माहिती मिळवूया. हडप्पा संस्कृतीचे लोक भारत त्याचप्रमाणे बाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूंच्या खोऱ्यात चांगला दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हरप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथे चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार, लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीचा आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असत. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरली आहेत. लोथर येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. म्हणजे तिकडचे व्यापारी हे त्या काळात सुद्धा परदेशी व्यापार करत असत हे आपल्याला या सगळ्या माहितीवरून कळलं. आता आपण बघूया ऱ्हासाची कारणे. पुन्हा पुन्हा महापूर येणे, बाहेरून आलेल्या टोळ्यांनी आक्रमणे करणे, व्यापारात घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासास कारणीभूत होत्या. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, नदींची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, समुद्राची पातळी बदल यांसारख्या कारणांमुळेही स्थळे उजाड झाली. अनेक कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली एक संपन्न अशी नगर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. ही संस्कृती खूप छान आणि आपल्याला खूप छान त्यांनी माहिती दिली या संस्कृतीची. या संस्कृतीपासून भारताच्या वेगवेगळ्या भागांची माहिती आपल्याला समजते आणि ही सगळ्यात जुनी संस्कृती भारताची म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास नक्की करा, हा धडा पूर्ण छान वाचा आणि मुळात मला काय समजलं हे नीट लिहून काढा. म्हणजे तुम्हाला हे खूप छान लक्षात राहील कायमचं आणि प्रश्नोत्तर सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. धन्यवाद.